मी आता हिंगोली शहरातील देवनागर भागातील नगरपालिकेच्या उद्यानात आहे. बाल उद्यान म्हणून हिंगोली शहरात या उद्यानाची ओळख आहे. मात्र या उद्यानाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली. हे उद्यान आहे की उकिरड आहे अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली. या ठिकाणी जे आहे ते आपल्याला दारूच्या बाटल्याही पाहायला मिळतात. खरं तर हिंगोलीच्या वैभवात भर पाडणारं हे हिंगोली शहरातील एकमेव मध्यवर्ती ठिकाणी असलेलं उद्यान आहे. आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे बच्चे कंपनीला सुट्ट्या लागल्यात, त्यामुळे जे आहे ते उद्यानात मोठी गर्दी पाहायला मिळते. मात्र हे उद्यान जे आहे ते नगरपालिकेनं कंत्राटी पद्धतीनं चालवायला दिलेत. असं असलं तरी जे आहे ते या उद्यानात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाकडून याचा कर वसूल केला जातो, मात्र देखभाल दुरुस्ती केली जात नाही आहे. आपण जर या ठिकाणी बघितलं तर उन्हाळ्याचे दिवस आहेत, कुठंही हिरवळ पाहायला मिळत नाही. खरं तर हिरवळ अपेक्षित होती, त्याचबरोबर जे आहे ते या ठिकाणचे खेळणे जे आहेत ते बंद अवस्थेत पाहायला मिळतात. आसन व्यवस्थेची मोठी तोडमोड झालेली आहे. एकेकाळी जे आहे ते या ठिकाणी लायटिंग असायची, रंगीबेरंगी कारंजे असायचे, आणि त्यामुळे जे आहे ते या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येकाला प्रसन्न असं वातावरण अनुभवायला मिळायचं. मात्र काही दिवसापासून जे आहे ते उद्यानाची मोठी दुरावस्था झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर हैदराबाद मुक्तीसंग्रामात ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या हुतात्म्यांचे स्मारक याच ठिकाणी आहे. मात्र याच दुर्गंधित त्या स्मारकालाही या ठिकाणी जे आहे ते आपल्याला पाहावं लागते. एकंदरीत जे आहे ते हिंगोलीकरांचा या उद्यानाच्या दुरावस्थेमुळे मोठा हिरमोड झाल्याचं चित्र पाहायला मिळतं. त्यामुळे जे आहे ते महानगरपालिकेने यात लक्ष घालून या उद्यानाला पूर्ववत करावं, याची देखभाल दुरुस्ती करावी अशी मागणी आता हिंगोलीकर करतात. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.